नमस्कार, मी सुरेश चिरडे, आपण पाहतात महाराष्ट्र 24 न्यूज। कोविड बाबत जनजागृती करण्याकरिता दिग्रस शिवसेना उतरली रस्त्यावर। कोविड-19 लक्षणे शरीरामध्ये दडून बसलेली असतात, अनेकांना सुरुवातीला माहिती सुद्धा नसते, परंतु नंतर लक्षणे दिसून आल्यानंतर परिस्थिती हाताबाहेर जाताना दिसते। अशातच नागरिकांना जागृत करण्याकरिता आमदार संजय राठोड यांच्या संकल्पनेतून सध्या शिवसेना कोविड-19 बाबत जनजागृती करण्याकरिता रस्त्यावर उतरली आहे। सध्या कोविड सदृश्य लक्षणामध्ये ऑक्सिजन हा महत्त्वाचा घटक आहे। शरीरामधील ऑक्सिजनची पातळी कमी झाल्याच्या घटना भरपूर ऐकायला मिळत आहेत, त्यातच वेळेवर ऑक्सिजन मिळत नाही। शरीरामधील ऑक्सिजन एकाकी कमी होत नाही, तो टप्प्याटप्प्याने कमी होतो। या धागधगीच्या दिवसामध्ये नागरिकांना त्यांच्या शरीरातील ऑक्सिजन पातळी माहीत व्हावी या उद्देशाने आमदार संजय राठोड यांच्या संकल्पनेतून शिवसेनेतर्फे नागरिकांना त्यांच्या शरीरातील ऑक्सिजनचे प्रमाण माहीत व्हावे याकरिता शिवसैनिक सर्वात आधी नागरिकांच्या हातावर सॅनिटायझर देतात व तदनंतर त्या व्यक्तीचे ऑक्सिजन मोजतात। जर का ऑक्सिजनचे प्रमाण 90 कमी असेल तर नागरिकांना डॉक्टरांचा सल्ला घेण्यास सांगतात। सकाळी 7 ते 11 वाजेपर्यंत सध्या शिवसेनेकडून दिग्रसच्या चौकाचौकात नागरिकांची ऑक्सिजन पातळी तपासणी सुरू आहे। नगर परिषदेचे उपाध्यक्ष अजिंक्य मात्रे यांनी यावेळी सविस्तर अशी माहिती दिली। कोरोनाचा वाढता प्रादुर्भाव लक्षात घेता या मतदारसंघाचे आमदार संजय भाऊ राठोड मित्रमंडळातर्फे शिवसेना आपल्या सेवेसाठी या अभियानाअंतर्गत नागरिकांची चौकाचौकात ऑक्सिजन पातळी तपासणी मोहीम ही सुरू केलेली आहे। आणि यामध्ये आमचे जे काही कार्यकर्ते आहे जे इथे आपल्याला दिसत आहेत यांच्यामार्फत पहिले सॅनिटायझर लावून लोकांची ऑक्सिजन मीटरने आम्ही ऑक्सिजन लेवल तपासत आहे। आणि त्यानंतर कुठल्या पेशंटची जर ऑक्सिजन लेवल कमी आपल्याला लक्षात येत असेल तर त्याला आरोग्याचा सल्ला सुद्धा आमच्या या कार्यकर्त्यांकडून दिली जात आहे। सध्या जो प्रादुर्भाव वाढत आहे कुठेतरी यामध्ये आपल्यामुळे हलगर्जीपणा नाही हो, काही काही लोकांचं असं झालेलं आहे की जो कोरोना आहे याचा प्रादुर्भाव खूप त्याच्या याच्यात वाढल्यानंतर आपल्या लक्षात येते की आता प्रकृती एकदम गंभीर झालेली आहे, त्यानंतर लोक हॉस्पिटलकडे धाव घेत आहे। त्यामुळे कुठेतरी आपल्याला हे पहिल्या टप्प्यातच लक्षात आला पाहिजे, त्यामुळे आम्ही ही जे मोहीम आहे ती माननीय संजय भाऊ राठोड यांच्या मित्रमंडळातर्फे राबवण्यात येत आहे। धन्यवाद। माननीय संजय भाऊ राठोड यांच्यातर्फे ऑक्सिजन लेवल ही मोहीम राबवण्यात येत आहे। 1 मे 2021 ही मोहीम चालू झालेली आहे, त्यामध्ये कसं आहे चौकाचौकात जाऊन आम्ही ऑक्सिजन लेवल चेक करत आहे। तर लोकांचा प्रतिसाद आम्हाला खूप सारा मिळत आहे, त्यांना आम्ही ऑक्सिजन चेक केलं तर लोक स्वतःहून त्यांचा प्रतिसाद देत आहे। आणि आम्ही त्यांचं ऑक्सिजन चेक करून त्यांना सांगत आहे की बुवा तुमची दृष्टी चांगली आहे, तुमचं आरोग्य सेवा चांगलं आहे, तर सगळं चांगलं आहे ते एवढं काय। धन्यवाद। कोविडचे नियम व अटी पाळताना दुर्लक्ष झाल्यामुळे कोविड-19 थैमान सध्या देशात व महाराष्ट्रामध्ये सुरू आहे। मास्क, सॅनिटायझर, सोशल डिस्टन्सिंग ह्या बाबी कोविड-19 सारख्या महामारीला रोखण्यात आवश्यक तर आहेच, परंतु शरीरामधील ऑक्सिजन पातळी नियमित तपासणे हे सुद्धा महत्त्वाचे असताना आमदार संजय राठोड यांच्या संकल्पनेतून शिवसेना राबवित असलेल्या अभिनव उपक्रमाचे दिग्रस येथे कौतुक होत आहे। अफजल खान, ऋषिकेश हिरासह मी सुरेश चिरडे, महाराष्ट्र 24 न्यूज, दिग्रस, यवतमाळ। आमच्या पुढील बातमीचे अपडेट पाहण्याकरिता आत्ताच आमच्या चॅनलला सबस्क्राईब करा व बेल आयकॉनवरती क्लिक करा। धन्यवाद।